नमस्कार। श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या किंवा पोळा हा मातृदिन म्हणूनही आपण साजरा करतो। त्यानिमित्ताने डॉक्टर संजय धुरजड यांचा गावकरी या दैनिकात आलेला लेख आपण आज ऐकणार आहोत। शनिवार 1 एप्रिल रात्री 9:30 सुमारास फोन वाजला। बघितले तर पुतण्याचा कॉल होता। नेहमीप्रमाणे उचलला तर कळलं की आई शेजारील काकूंकडे जेवायला गेली असता तिथे ती खुर्चीवरून पडली, पायाला लागलं आहे असं मला सांगितल्यावर मी व्हिडिओ कॉल करून खात्री करून काहीतरी गोळ्या देऊन उपचार करू असं वाटलं। व्हिडिओ कॉलवर फारसं काही वाटलं नाही कारण आई खुर्चीत बसलेली होती आणि माझ्याशी बोलत होती। उजव्या मांडीला मार लागला आहे इतकं समजलं। वेदना होत होत्या परंतु सहन होण्या इतपतच। मी व्हॉट्सॲपवर मॅसेज करून गोळ्या लिहून दिल्या आणि आराम करायला सांगितलं। 10 मिनिटांनी पुन्हा फोन वाजला आणि मला त्याने सांगितलं की खुर्चीतून उठता येत नाही आणि वेदना अचानक खूप वाढल्या आहेत, तर तुम्ही आत्ताच येऊन बघा आणि चेक करा। हे ऐकल्यावर मला तर धस्स झालं। काय झालं असेल, कुठे फ्रॅक्चर असेल का? फ्रॅक्चर नसेल तर खूप बरं होईल, झालंच असेल तर काय करावं लागेल, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात घुमायला लागले। तडक निघालो आणि काकूंच्या घरी गेलो। बघतो तर आई खुर्चीत बसलेली, असह्य वेदनेने ग्रासलेली, तिच्या तोंडाला कोरड, आवाज निघेना, पायाला हातही लावू देत नव्हती। मी जवळ जाऊन चेक केलं आणि लगेच जाणवलं की फ्रॅक्चर आहे। तिला हळूवार उचलून बेडवर ठेवलं, फोनाफोनी सुरू झाली। हॉस्पिटलचे काम सुरू असल्याने माझ्याकडे उपचार करणे आणि ऑपरेशन करणे जमणार नव्हते, दुसरीकडे ॲडमिट करावं लागणार होतं। त्याप्रमाणे माझ्या मित्राला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावली। रात्रीची वेळ असल्याने ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला सांगितले की सायरन वाजवू नको, विनाकारण मळ्यात इतरांमध्ये पॅनिक निर्माण होईल, गाजावाजा नको, म्हणून तो शांतपणे आला। स्ट्रेचरवर ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले। मी स्वतः शेजारी बसलो, पुतण्याला गाडी घेऊन सोबत घेतले। ॲम्ब्युलन्स सुरू झाली। वाटलं की रस्त्याने जाताना वेदना वाढतील परंतु तसे काही झाले नाही। ड्रायव्हरने गाडी अगदी सावकाश नाजूकपणे चालवली, पण माझ्या मनाची चलबिचल अधिक होती। फ्रॅक्चर आहे हे निश्चित होते, परंतु फ्रॅक्चर कसे असेल, नेमके कुठे असेल, खुब्यात की मांडीत, सांध्याचा बॉल तुटला असेल का, ऑपरेशन लागेल की विना ऑपरेशन ट्रीटमेंट होईल का, ऑपरेशन लागले तर नेमकं काय, बॉल बदलावा लागेल की प्लेट, स्क्रू, रॉड टाकावा लागेल, असे खूप सारे प्रश्न मनात काहूर करत होते। अशा विचारात बुडालेलो असताना ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजला। तसा मी भानावर आलो। ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला पोहोचली होती। आईला इमर्जन्सी वॉर्डात घेऊन एक्सरे करण्यात आला। माझे इतर डॉक्टर मित्रही तेथे पोहोचले। एक्सरेचा रिपोर्ट आला। मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर होते, ऑपरेशन करावे लागणार हे पक्के। मग नेमकं कसं करावं याची चर्चा सुरू झाली। 2-3 पर्याय होते, प्लेट टाकू शकतो किंवा रॉडही टाकू शकतो, परंतु माझ्या मनात वेगळाच प्रश्न पडला होता। ऑपरेशन करायचे हे ठरले, परंतु ऑपरेशन कुणी करायचे हा मोठा यक्ष प्रश्न माझ्या मनात होता। सिनियर सर्जनकडून करावे की कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करावे की मुंबई पुण्याला करावे, असे काही पर्याय माझ्याकडे होते। निर्णय होत नव्हता, म्हणून आम्ही एक दिवस थांबून मग ऑपरेशन करू असे ठरवले। दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने असेही ऑपरेशनसाठी थांबणे शक्य झाले, त्यामुळे मला निर्णय घेण्यासाठी विचार करण्यास वेळ मिळाला। असे म्हणतात की कुठलाही डॉक्टर आपल्या जवळच्या नात्यातल्या किंवा जीवाभावाच्या व्यक्तीवर इलाज करू शकत नाही आणि त्यातल्या त्यात ऑपरेशन तर नाहीच नाही। मलाही तसेच वाटत होते, परंतु या केसमध्ये मी जरा वेगळा विचार केला। आईचे वय 82 वर्षांचे, BP, शुगर आणि दम्यासारखे जुने आजार, स्थूलपणा, अशा स्थितीत ऑपरेशन करणे जिकिरीचे होते, परंतु ऑपरेशन करणे गरजेचेही होते। त्याशिवाय तिला चालता येणे शक्य नव्हते। चालली नाही तर उरलेले आयुष्य एका जागी पडून राहावे लागणार आणि प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहणे तिच्या स्वाभिमानी मनाला पटणार नव्हते। माझ्या आईवडिलांनी त्यांच्या आयुष्यात काबाड कष्ट करून मला डॉक्टर केलं, त्यातही एक अस्थिरोग तज्ज्ञ झालो आणि आज माझ्या आईला माझी खरी गरज आहे, माझ्या शिक्षणाची, ज्ञानाची, अनुभवाची
आणि कौशल्याची सर्वाधिक गरज असताना मी तिचे ऑपरेशन दुसऱ्यांकडून का करू असा मला प्रश्न पडला. मी मन घट्ट केले, निश्चय केला की मी स्वतःच ऑपरेशन करणार. आई असली म्हणून काय झालं? मी आजवर हजारो वयस्कर आजींवर अशा फ्रॅक्चरसाठी ऑपरेशन्स केले आहेत. त्यांचे ऑपरेशन्स मी 100% यशस्वी केले आहेत. तर मग मी माझ्या आईचे ऑपरेशन यशस्वीपणे का नाही करू शकणार असे स्वतःला विचारले तर आतून आवाज आला की हो, मी हे ऑपरेशन नक्कीच करू शकेन. ठरले तर सोमवारी सकाळी ऑपरेशन करायचे ठरले. त्याप्रमाणे सर्व तयारी सुरू झाली. सर्व टेस्ट केल्या गेल्या. रिपोर्टमध्ये विशेष काही प्रॉब्लेम नाही असे कळले. आईला रूममधून ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी मी तिला भेटायला गेलो. काळजी करू नको, मी आहे असं म्हणत तिच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतले आणि ऑपरेशन थिएटरकडे रवाना झालो. जे ठरवले ते पुन्हा पुन्हा स्वतःशी बोलत होतो. मला हे ऑपरेशन सक्सेस करायचे आहे. आईला पुन्हा तिच्या पायांवर उभं करून चालवायचं आहे. घाबरायचं नाही, गडबड करायची नाही. जसे इतरांचे ऑपरेशन करतो तसेच हेही ऑपरेशन करायचे आहे. डोके आणि मन शांत ठेवून योग्य ते निर्णय घ्यायचे आहे आणि हे ऑपरेशन पार पडायचे आहे. ऑपरेशनच्या आधी घरातील सर्व मंडळी भेटली, त्यांनाही आश्वस्त केले. दोन भूलतज्ज्ञ भूल देण्यासाठी सज्ज होते. भूल दिली आणि आता ऑपरेशनला सुरुवात करायची होती. फ्रॅक्चर टेबलच्या मदतीने फ्रॅक्चर जागेवर आणून मशीनच्या साह्याने कमीत कमी चिरफाड करून रॉड टाकण्याचे ऑपरेशन करायचे ठरले होते. फ्रॅक्चर मशीनमध्ये तपासले तेव्हा ते जागेवर येत नव्हते, म्हणून फ्रॅक्चर ओपन करून रॉड टाकायचे ठरले आणि ऑपरेशन सुरू झाले. इतर कुठल्याही पेशंटचे ऑपरेशन करतो आहे असे समजून ऑपरेशन केले. फ्रॅक्चर तसे किचकट होते, सर्व हाडे जागेवर आणणे अवघड होते, परंतु सुदैवाने सर्व काही व्यवस्थित पार पडले. ऑपरेशनच्या दरम्यान कुठलाही अप्रिय प्रसंग उद्भवला नाही. रक्तस्राव भरपूर झाला होता, रक्ताच्या 2 बाटल्या भराव्या लागल्या, परंतु सर्व काही नियंत्रणात होते. मनाप्रमाणे घडले याचे अधिक समाधान होते. भूल देण्यासाठी माझे मित्र डॉक्टर अविनाश जगताप, डॉक्टर समीर व्यवहारे, माझ्या साथीला अस्थिरोगतज्ञ आणि माझे मित्र डॉक्टर कपिल कपाडणी होते. सहकारी असिस्टंट नितीन आल्हाट, पंकज पाटील आणि ऑपरेशन थिएटरमधील सर्व स्टाफ यांची खूप मदत झाली. सर्वांनी आपापली जबाबदारी चोखपणे सांभाळली, म्हणून हे सर्व शक्य झाले. आज त्या घटनेला 1.5 महिना झाला. टाके जखम पूर्णपणे भरली आहे. आई आता वॉकरच्या आधारे चालते आहे. घरातल्या घरात स्वतःहून फिरते. हे बघून समाधान वाटते. आजच्या मातृदिनानिमित्त हीच भेट आईला देऊ शकलो. गेल्या 3 वर्षातली ही 3री भेट. 2021 कोविडच्या 2ऱ्या लाटेत आईला कोविड झाला होता. एप्रिलच्या अखेरीस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन 1 मे कोविडची ट्रीटमेंट यशस्वीपणे पूर्ण केली. तेव्हाही तिचा पुनर्जन्मच झाल्यासारखे झाले होते. 2022 मातृदिनी आईला आणि मला मायलेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. हीसुद्धा एक अनोखी भेटच होती. आता 2023 असा बाका प्रसंग ओढवला असताना त्यातून सुखरूपपणे बाहेर येणे ही अनोखी भेट आज मातृदिनानिमित्त आईला सविनय अर्पण करतो आहे.